महाराजांना नमस्कार करून आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पायनॅपलचा शिरा त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते एक वाटी रवा व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे तो रवा समप्रमाणात एक वाटी साखर एक वाटी पायनॅपल दहा पंधरा किसमिस आणि पाण्यापलचा फ्लेवर एन्हान्स होण्यासाठी मी इथे पाण्यापलचा इमल्शनचा वापर करणार आहे तो तुम्ही नाही केला तरीही चालेल केल्यास त्याची चव छान वाढते स्वादही छान येतो आणि पाच ते सहा टेबल स्पून आपल्याला लागणार आहे तूप त्यानुसार मी इथे ग्रेड करून घेतलं आहे थोडंसं पाच ते सहा काजू पाच ते सहा बदाम तीन चार हिरवी वेलची मी अशीच तोडून घेतलेली आहे आणि त्याची पुढेही घेतलेली आहे तर जितका आपण रवा घेतलेला आहे त्याच्या दुप्पट प्रमाणात आपल्याला दूध घ्यायचं आहे चला आता मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे पॅनमध्ये मी एक चमचाभर तेल तूप घालते आहे तूप व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला त्याच्यामध्ये आपला रवा भाजायला घ्यायचा आहे अगदी मिनिटभरासाठीच रवा इथे भाजायचा आहे आणि लगेचच आपल्याला पाच ते सहा चमचे आपलं जे उरलेलं तीन किंवा चार चमचे तुमचं तुमच्या आवडीनुसार आहे मी इथे चार चमचे तूप घालते आहे आणि ह्याच्यामध्ये रवा आपल्याला पुन्हा सॉटे करून घ्यायचा आहे छानपैकी अगदी दोन मिनटाचीच प्रोसेस असते ही आणि हे करता करताच इथे आपण ॲड करणार आहोत काजू आणि बदामचे केलेले काप आणि थोडेसे मी बाजूला ठेवते आहे नंतर गार्निशिंगसाठी त्याच्यानंतर फोडून घेतली वेलचीही मी इथेच ॲड केलेली आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे रवा आता आपण किसमीस ॲड करतो आहे ह्याच्यामध्ये आता छानपैकी फोडून कापलेलं पायनॅपल आपण इथे ॲड करतो आहे पायनॅपल मऊ पडायला फार वेळ लागत नाही त्याच्यामुळे लगेच रवा आणि पानॅपल एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित ढवळायचं आहे त्याला आता मी म्हटल्याप्रमाणे मी थोडंसं इमोशन ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे होतं काय की पायनॅपलचा इसेन्स पण त्याच्यामध्ये असतो आणि पायनॅपलचा फ्लेवरही त्याच्यामध्ये असतो म्हणजे रंगही येतो आणि वासही येतो छान त्याच्यानंतर जे आपण दुप्पट प्रमाणात घेतलेलं दूध आहे ते मी इथे ॲड केलेलं आहे दूध बॉईलिंग टेम्परेचरला आलं की लगेच ह्याला झाकून ठेवायचं आहे आणि अगदी दोन मिनटाची दरदरी तशी वाफ काढून घ्यायची आहे छान रवा तोपर्यंत सगळं दूध छान शोषून घेतो आणि फुलतो ही छान तर अगदी दोनच मिनटाची ही प्रक्रिया झाल्यानंतर हां छान मस्त रव्याने आपलं छान मस्त दूध पिलेलं आहे तर मग आता एक वाटी मी ह्याच्यात साखर ॲड करते आहे हेही छान अगदी आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे छानपैकी आता तुम्हाला वाफवल्यानंतर कळेल की इमर्शन घातल्यानंतर जो काही र आपल्या शिराला रंग येतो पाहू शकता तुम्ही अगदी छान मस्त असा पिवळा धमक रंग येतो आणि पायनॅपल पण छान वाटतं त्याचा रंगही छान दिसतो शिवाय वासही छान येतो आता मी इथे एक चमचाभर तूप घातलेलं आहे आणि उरलेले जे ड्रायफ्रूट्स होते आणि वेलची पूड ती मी इथे घातलेली वे, वेल इथे घातलेली आहे वेलची पूड नेहमी शेवटीच घालावी म्हणजे त्याचा वास छान राहतो तर मग आता छानपैकी सर्व करूयात आपण तुम्ही पाहू शकता की ती मऊ लष्णुशी तसं छान आपला शिरा तयार झालेला आहे मस्त आता मी इथे छान सर्व केला आहे त्याला एका एक वाटीमध्ये मी त्याची मूत पाडून घेतली आहे खाली मी दोन तीन बदाम दोन तीन काजू ठेवले होते आणि वाटीमध्ये त्याची मस्तपैकी मूत पाडून घेतलेली आहे छान अगदी मस्त मस्त तूप असलेला आपला पायनॅपलचा शिरा तयार आहे तर तुम्हाला तो कसा वाटला हे तुम्ही मला नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा शेवटी मी आमच्या घराच्या जवळ असलेल्या एका मंदिराची छोटीशी क्लिप ॲड केली आहे तर तीही नक्की पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि सगळ्यांना गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा गणगणगणात होते जय गजानन